2024 अंतर्गत या ठिकाणी गणित या विषयातील घटकाकडे जाणार आहोत. काल माननीय दानापुरे मॅडम यांनी संख्यांचा चढता उतारचा क्रम या घटकाबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहेच. आज आपण या संख्यांच्या माध्यमातून संख्यांचा चढता उतार याची माहिती बघितल्यानंतर 1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न या घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. संख्याज्ञान या घटकातील हा उपघटक आहे. यामध्ये 1 ते 100 संख्यांवर विविध प्रकारचे जे प्रश्न येतात त्या प्रश्नांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. तर या दृष्टीनं संख्यांबाबत काही गोष्टींची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे. त्यासाठी माहिती बघणं आपल्याला आवश्यक आहे. या संख्यांवर आधारित जी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्या काही स्क्रीन कर शेअर. स्क्रीन 1 ते 100 या संख्या आपण लिहिल्या असता त्या संख्यांमध्ये कोणते अंक किती वेळा येतात त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. लहानपणापासून आपण 1 ते 100 संख्या बघता, परंतु आपण संख्यांबाबतचं जे निरीक्षण करायला पाहिजे त्या पद्धतीचं निरीक्षण आपण बऱ्याच वेळा करत नाही. यासाठी आपण त्या संबंधांमध्ये जे निरीक्षण आहे ते महत्वाचं आहे आणि निरीक्षणांती या ठिकाणी काही नियम काही संकल्पना आपल्या लक्षात येतील. तर यामध्ये 1 ते 100 संख्या आपण जर क्रमवार लिहिल्या किंवा त्यांचं निरीक्षण आपण जर केलं तर त्यामध्ये 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो या संबंधीचा एक तक्ता या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. या तक्त्याचा अभ्यास करणं अतिशय आवश्यक आहे. आता हा तक्ता केवळ विद्यार्थी मित्रांनी पाठ करायचा नाही, तर आपल्या समोर एक तक्ता आपला जो 1 ते 100 संख्यांचा तक्ता ठेवायचा आहे आणि त्यातून आपण हे जे अंक आलेले आहेत 0, 1, 2, 3 ते म्हणजे 9 पर्यंतचे जे अंक आहेत कोणता अंक किती वेळा आला याची आपण थोडीशी काळजी या ठिकाणी घ्यायची, निरीक्षण करायचं आणि मग निरीक्षणातून बघायचं. केवळ जर पाठ केलं तर ते ऐनवेळी आपल्या लक्षात येत नाही, म्हणून समजून घ्यायचंय. समजून घेऊन जर आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवली तर ती आपली विसरत नाही. त्यासाठी आता 1 ते 100 संख्या आपण लिहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की 0 हा अंक या ठिकाणी 11 वेळा येतो. पहा, म्हणजे तुम्ही 1 पासून सुरू केल्यानंतर 10, 20, 30, 40 या पद्धतीने अंकांचा विचार केला तर 100 ही संख्या आलेल्या असल्या कारणाने 100 मध्ये 0 हा 2 वेळा आलेला असतो. त्यामुळे या ठिकाणी 0 हा अंक 11 वेळा येतो हे लक्षात घ्यायचंय. त्यासाठी आपल्याला प्रश्न मात्र काळजीपूर्वक वाचणं अतिशय आवश्यक आहे. 1 ते 100 म्हटलेलं आहे की 10 ते 99 म्हटलेलं आहे की 1 ते 99 म्हटलेलं आहे या पद्धतीचा प्रश्न आपण तो काळजीपूर्वक वाचायचा असतो. कारण हे प्रश्न आपल्याला या ठिकाणी गोंधळात टाकत असतात आणि म्हणून गोंधळातले जे प्रश्न आहेत त्या मधला गोंधळ दूर होण्यासाठी तो प्रश्न आपण काळजीपूर्वक वाचायचा. आता आपण पहिल्यांदा जे पाहतोय ते म्हणजे 1 ते 100 संख्या लिहिल्या असता या ठिकाणी कोणकोणता अंक किती वेळा येतो. तर आता सांगितल्याप्रमाणे 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो. पहा, नंतर 1 हा अंक जर तुम्ही बघितला
तर एक हा अंक 21 वेळा येतो, कारण एक ते 10 इथे येणारे एक चे ते दोन अंक, पुढे 11 ते 19 पर्यंत येणारा अंक, पुन्हा 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 या प्रत्येक ठिकाणी येणारा अंक आणि 100 मधला पुन्हा एक हा अंक, असा एक अंक 21 वेळा येतो. त्यानंतर मग आता पुढे बघितल्यानंतर 2 ते 9 हे जे अंक आहेत हे अंक मात्र 20 वेळा येतात. त्यासाठी आपण 1 ते 100 तक्ता बघायचा आहे. तक्त्यानुसार तुमच्या लक्षात येईल, थोडस सुरुवातीला आपण बघायचं कुठं कुठं हा अंक आलेला आहे. आता 2 ते 9 पर्यंत जे अंक येतात पहा, हे अंक सरासरी कुठं आलेले असतात, पहिल्यांदा 1 ते 10 पर्यंत एकदा तो अंक आलेला असतो, आणि नंतर पुन्हा 21 ते 30 यामध्ये तो अंक आलेला असतो सुरुवातीच्या त्यामध्ये जास्तीत जास्त वेळा, आणि नंतर मात्र प्रत्येक पाढ्यामध्ये तो अंक एकदा आलेला असतो. या पद्धतीनं आपण जर निरीक्षण केलं पाहणी केली तर आपल्या लक्षात येईल 2 ते 9 हे अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतात. हा तक्ता आपल्या लक्षात आला. सर्वात महत्वाचं ठेवायचं म्हणजे तीनच गट बाबी या ठिकाणी लक्षात ठेवायच्यात आपल्याला. तीन बाबी कोणत्या? 0 हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा 1 ते 100 मध्ये. 1 हा अंक किती वेळा येतो? 21 वेळा. आणि 2 ते 9 हे अंक म्हणजे प्रत्येक अंक हा 20 वेळा आलेला असतो. हा तक्ता या पद्धतीनं लक्षात ठेवायचा, म्हणजे आपल्याला प्रश्न सोडवताना आपला वेळ वाया जात नाही, कमीत कमी वेळात आपल्याला या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधता येतं. नाहीतर बरेचसे मुलं काय करतात, याचं निरीक्षण न करता किंवा थोडस लक्षात न ठेवता प्रश्न परीक्षेत आला की मग 1 ते 100 अंक लिहायचे, किंवा मग त्याच्यामध्ये 1, 2, 3 किती आले ते बघायचं. त्यावेळी आपला बराचसा वेळ वाया जातो आणि मग आपल्याला पुढं ज्या अवघड प्रश्नांसाठी वेळ देणं आवश्यक आहे तो वेळ आपल्याला देता येत नाही. म्हणून हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचंय की या तक्त्यामध्ये हे अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा आलेले आहेत. 0 हा अंक 11 वेळा आलेला आहे, 1 हा अंक 21 वेळा आलेला आहे, आणि 2 ते 9 हे जे अंक आहेत ते 20 वेळा आलेले आहेत. हा झाला 1 ते 100 बाबतचा तक्ता. आता आपण दुसरी जी बाब या ठिकाणी बघणार आहोत ती आहे 10 ते 99 पर्यंतच्या, म्हणजे 2 अंकी संख्या लिहिल्या असता 0 ते 9 यामधील प्रत्येक अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो. या ठिकाणी येणारे जे प्रश्न असणार आहे 2 अंकी संख्या असा प्रश्न येईल एक तर, किंवा 10 ते 99 यामधील. कधी कधी तुम्हाला फसवण्यासाठी किंवा गोंधळात टाकण्यासाठी 10 ते 49, 10 ते 69 असं मध्ये पण टप्पा तुम्हाला विचारू शकतात की या ठिकाणी हा अंक किती वेळा आलेला असेल. मग आपल्याला ज्या दरम्यान विचारलेला असेल त्याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागेल, जे दिलेलं नाही ते आपल्याला त्यातून कमी करावं लागेल. हे त्या त्या प्रश्नाच्या स्वरूपावर आपल्याला लक्षात ठेवायचे. परंतु एक जास्तीत जास्त भोकताळा आपण ज्याला म्हणतो की जिथं नियम हा सहजतेने सर्वांना लागू होतो, याचनुसार ते तक्ते तयार केलेले असतात, त्यानुसार नियम तयार केलेले असतात काही, किंवा नियम तयार होतात की ज्या ठिकाणी तो एकसंघपणे सर्वांना लागू होतो. 10 ते 99 मध्ये जर तुम्ही तक्ता बघितला तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की 0 ते 9 या अंकांचा जर विचार केला तर 0 हा अंक 9 वेळा येतो. आता तुमच्या लक्षात येईल 1 ते 100 आपण बघितलं तर पहा, मग 1 ते 100 मध्ये आणि 10 ते 99 मध्ये 0 कुठं कमी झाला बरं? आपण आपल्या मनाला असे काही प्रश्न विचारायचे असतात, अशी काही तुलना आपण करायची असते, म्हणजे आपले गोंधळ होत नाहीत आणि त्या प्रश्नांची उकल आपल्याला होते, आपला पुढचा गोंधळ टळतो. कुठला कुठला अंक कमी झाला, मग इथं आपल्याला आता 2 अंक कुठले कमी झाले या ठिकाणी 0 हे. आपण 1 ते 100 मध्ये आलेला 0 हा अंक जो 2 ठिकाणचा अंक कमी झाला तो कोणता झालेला आहे? शून्यांची संख्या 100 मधली पहा, कारण 100 मध्ये 1 वर 2 0 आहेत, ते 2 0 या ठिकाणी कमी झाले. हे निरीक्षण थोडस लक्षात घेतलं की आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी कोणत्या नुसार ह्या अंकांची संख्या त्या ठिकाणी कमी झालेली आहे.
एक बाबतीत आपलं तुमच्या लक्षात येईल आता एक हा अंक इथं या ठिकाणी 19 वेळा आलेला आहे. मग एक हा अंक 19 वेळा येताना पुन्हा कुठं कमी झाला? एक तुम्ही 1 ते 100 मध्ये जर अंक बघितला तर 1 ते 100 मध्ये एक हा अंक 21 वेळा आलेला होता. इथं मात्र 10 ते 99 मध्ये हा अंक 19 वेळाच आलेला आहे. तुमच्या इथं लक्षात येईल दोन ठिकाणचा कुठला कमी झाला आहे? एक ते 9 मधला एक अंक तिथे एक कमी झालेला आहे आणि 100 मधला एक अंक कमी झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी हे दोन अंक गेल्यामुळं इथं तुम्हाला एक हा अंक 19 वेळा येतो हे या ठिकाणी लक्षात येईल. पुढे पुन्हा मग 2 ते 9 हे अंक म्हणजे आता अर्थात 1 ते 9 हे अंक प्रत्येक अंक 10 ते 99 संख्यांमध्ये 19 वेळा आलेले आहेत हे तुमच्या लक्षात येईल. कारण 10 पासून पुढच्या 2 अंकी संख्या आपण या ठिकाणी 99 पर्यंत ज्या आहेत त्या संख्या आपण बघतो. म्हणजे प्रश्न विचारताना तुम्हाला 10 ते 99 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता असा प्रश्न येईल किंवा 2 अंकी संख्या लिहिली असता अमुक अमुक हा अंक किती वेळा आलेला आहे किंवा टिंबटिंब हा अंक एवढ्या वेळा आलेला आहे असंही विचारू शकतात आणि खाली पर्यायामध्ये संबंधित याचं उत्तर आपल्याला दिलेलं असू शकतं. या पद्धतीने हे निरीक्षण करायचं. निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा अंक 19 वेळा का झालाय तर 1 ते 9 मध्ये जे अंक आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत तो जो अंक 1 ते 9 मधला म्हणजे 2 ते 9 साठी आपण विचार केला असता 1, 2, 3, 4 पासून तर 9 पर्यंत एक एक अंक या ठिकाणी कमी झालेला असल्या कारणाने 2 ते 9 पर्यंतचे अंक 1 ते 100 संख्येमध्ये 20 वेळा येतात. तर 2 अंकी संख्येमध्ये म्हणजे 10 ते 99 मध्ये ते मात्र 19 वेळा येतात. हा मूलभूत फरक या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घ्यायचा आहे. हा फरक आपल्याला एकदा कळला तक्ता आपल्या लक्षात आला की आपल्याला इतर काही बाबी या ठिकाणी लक्षात येतील. आता हे झाले अंक किती वेळा आला याबाबतची आपण बघितली ही माहिती. आता आपण पुढे बघितलं तर 1 ते 100 या संख्या लिहिल्या असता आपल्याला या ठिकाणी त्यातील 1 अंकी संख्या जर आपण बघितल्या पा 1 ते 100 मध्ये तर त्या संख्या किती आहेत? 1 अंकी एकूण संख्या आहेत 9. म्हणजे 1 ते 9 पर्यंत पा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 ह्या 1 अंकी संख्या झाल्या. 1 ते 100 संख्या लिहिल्या असतात 1 अंकी संख्या आहेत 9. नंतर आपल्याला 2 अंकी संख्या विचारलेल्या आहेत पा 2 अंकी संख्या एकूण जर तुम्ही बघितल्या तर एकूण संख्या किती आहे 2 अंकी 2 अंकी संख्या ह्या म्हणजे 10 ते 99 मधल्या दहा ते 99 मधल्या 2 अंकी संख्या आहेत 90. म्हणजे पहिल्या ह्या 9 संख्या 1 अंकीच्या कमी होतात पा त्यामधल्या. कारण 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये संख्या लिहिल्या असता 1 अंकी संख्या 9 होत्या. तुम्ही म्हणताल 100 अंकातल्या या 9 संख्या केल्यावर किती राहिले खाली 91 राहिले. पैकी 91 पैकी तुम्हाला 100 अंक कसा आहे 3 अंकी. आपल्या इथं स्पष्टीकरण देताना किंवा आपण बघताना माहिती बघतो आहोत 2 अंकी संख्यांची म्हणजे 2 अंकी एकूण संख्या 90 आहेत 10 ते 99 पर्यंत. तर या पद्धतीनं 2 अंकी ज्या संख्या आहेत या ठिकाणी त्या 10 ते 99 मधल्या एकूण संख्या त्या 90 आहेत पा. आणि 3 अंकी ज्या संख्या आहेत त्या संख्या आहेत 100. म्हणजे 3 अंकी संख्येमध्ये 100 ही एकच संख्या अशी आहे की जी 3 अंकी संख्या आहे. आणि अशा संख्या किती झाल्या मग म्हणजे 100 ही एकमेव संख्या झाली त्याच्यामध्ये. म्हणजे त्यामध्ये एकूण 3 अंकी संख्या फक्त 1 आहे. हा तिसरा मुद्दा लक्षात घ्या. आपण आता पहिले 2 मुद्दे बघितले 1 ते 100 या अंकांमध्ये 0 ते 9 हे अंक किती वेळा आलेले आहेत ते आपण पाहिलं. नंतर आपण 10 ते 99 म्हणजे 2 अंकी संख्येमध्ये हे अंक किती वेळा आले ते आपण पाहिलं.
त्या दोन तक्त्यांमधला फरक आपण लक्षात घेतला. तिसरा मुद्दा आपण आता ह्या 1 ते 100 पर्यंतच्या संख्या जर आपण लिहिल्या तर त्यामध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहे, तर एक अंकी संख्या आहे 9. कोणत्या 9? तर 1 पासून आपण 9 पर्यंत ज्या संख्या लिहितो त्या एक अंकी संख्या आहेत, त्यामुळं त्या 9 संख्या लक्षात घ्यायच्या. 2 अंकी संख्या आपण ज्या बघतो त्या 10 पासून तर 99 पर्यंतच्या संख्या आपण पाहतो, त्या 2 अंकी संख्या एकूण किती आहे, 90 आहेत. आणि त्या 1 ते 100 संख्यांमध्ये 3 अंकी संख्या ही एकमेव कोणती, फक्त 100 ही संख्या आहे, आणि ती संख्या किती आहे, 1 आहे. आता यामध्ये तुम्हाला प्रश्न कोणती संख्या आहे असं विचारलं तर 100 आहे, आणि 3 अंकी एकूण किती संख्या आहे असा प्रश्न विचारला तर 3 अंकी एकूण किती संख्या आहेत, तर 3 अंकी एकूण 1च संख्या आहे हे तुमच्या लक्षात येईल. हे फरक, मूलभूत फरक, मूलभूत गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवायच्या. द्या ह्या थोड्याशा तक्ता आपल्या समोर ठेवायचा आणि तक्त्यानुसार ह्या संख्या कशा सांगितल्यात, काय केल्यात, हे आपल्या स्मरणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. ते पुन्हा पुन्हा तुम्हाला थोडंसं लक्षात घ्यावं लागेल आणि समजून घेतलं की लगेच लक्षात येतं, ते त्या बाबतीमध्ये गोंधळ होण्याचं काही फारसं कारण नाही. प्रश्नाचं स्वरूप फक्त आपल्याला समजून घ्यावं लागेल. पुढचा मुद्दा आहे पहा, चौथा, 1 ते 100 या संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या किती आहेत. त्या एकूण संख्या आहेत पहा 10. एकक स्थानी 0 असलेल्या, एकक स्थानी 0 असलेल्या एकूण ज्या संख्या आहेत त्या आहेत पहा 10. एकक स्थानी 0 पहा, एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या 10 आहेत, हे लक्षात म्हणजे एकक स्थानी 0 हे महत्वाचं आहे. मग त्या संख्या कोण कोणत्या आहेत त्या आपण 1 ते 100 तक्त्यात जर विचार केला तर यामध्ये आपल्या लक्षात येईल की एकक स्थानी 0 असणाऱ्या खाली ज्या आपल्या संख्या आहेत 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. आता यामध्ये एक लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नात त्याचं 1 ते 100 या संख्यांमध्ये विचारलेलं आहे. आपल्याला कधी कधी किंवा प्रश्न विचारताना 2 अंकी संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या संख्या एकूण संख्या किती आहे, 2 अंकी संख्यांमध्ये एकक स्थानी 0 असलेल्या एकूण संख्या किती, तर तुमच्या तिथं लक्षात येईल 2 अंकी संख्या म्हटल्यामुळे यातली संख्या कोणती जाणार आहे, 100 ही संख्या 3 अंकी ती जाते, म्हणजे राहिलेल्या ज्या संख्या आहेत आपल्या त्यातून 1 गेल्यानंतर एकूण 10 मधून 9 संख्या अशा आहेत की त्या 2 अंकी येतात, आणि मग त्या 2 अंकी संख्येच्या एकक स्थानी 0 असलेल्या 9 संख्या तुमच्या लक्षात येतील. म्हणजे हे दोन ह्या प्रश्नांमध्ये या दोन बाबी आपल्याला या वाक्यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत. पुढची जी बाब आहे पहा 1 ते 100 मधली, त्यामध्ये आहे एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक असलेल्या एकूण संख्या किती. कोणताही एक अंक म्हणजे एक समजा त्या संख्यामध्ये तुम्हाला विचारला एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्या किती, एकक स्थानी 2 असणाऱ्या संख्या किती, मग यामध्ये एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्या यामध्ये तुम्हाला कोणती संख्या येईल पहा. पहिल्यांदा तुम्ही जर बघितलं तर 11, नंतर 21, 31, 41, 51, 61, 71, 81, 91 या संख्या तुम्ही बघितलं तर ह्या 9 संख्या झाल्या, आणि 1 हा ही संख्या आपण विचारात घेतली तिथे एकक स्थानीच असते ती एक संख्या, म्हणजे अशा एकूण संख्या 10 आहे 1 ते 9 मध्ये. त्यामध्ये पुन्हा वेगळा प्रश्न आपल्याला कसा येतो किंवा कसा विचारला जाऊ शकतो, 2 अंकी मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो. मग 2 अंकी म्हटलं की 1 ते 9 पर्यंतचे जे अंक आलेले आहेत तो जो सुरुवातीचा आपण लिहितो त्यामधले ते अंक कमी होऊन त्या ठिकाणी तुम्हाला एकक स्थानी अंक जो विचारलेला असेल तेव्हा ती संख्या पुन्हा तुम्हाला 1 ने कमी होते, हे एक लक्षात घ्यायचं. म्हणजे एकक स्थानी 1 ते 9 यापैकी कोणताही एक अंक जर विचारला आपल्याला तर तो
असणाऱ्या एकूण संख्या किती आहे या टोटल तक्त्यामध्ये, अशा संख्या 10 आहेत. तर या पद्धतीनं ह्या वाक्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा. पुढचा जो 1 ते 100 या संख्यांवर आधारित असणारा मुद्दा आहे तो मुद्दा आहे पहा, 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या संख्या त्या किती आहेत, म्हणजे 9 आहेत पहा, त्या कशा आहेत आपण समजून घेऊया. या सर्व संख्या 11 पटीतील संख्या आहेत. म्हणजे आता उदाहरणार्थ तुम्ही जर पहिल्यापासून बघितलं पहा 11, कारण दशक आणि एकक स्थानी म्हटल्यावर संख्या कशा आल्या, 2 अंकी संख्या आल्या. 2 अंकी संख्या कुठून सुरू होतात, 10 पासून सुरू होतात पहा 2 अंकी संख्या. आणि मग या ठिकाणी 10 पासून जर तुम्ही विचार केला तर मात्र दोन्ही ठिकाणी समान अंक पाहिजे, त्यामुळे 10 जातो, कारण 10 एकक स्थानी 0 आहे, दशक स्थानी 1 आहे, दोन्ही अंक समान नाही. दोन्ही अंक समान असणाऱ्या संख्या कोणकोणत्या आहेत पहा, 11, एकक स्थानी 1 आहे, दशक स्थानी पण 1 आहे. नंतर पुढची संख्या कोणती, 22, एकक स्थानी पण 2 आहे, दशक स्थानी पण 2 आहे, म्हणजे 30, 44, 55, 67, 78, 99 अकराचा पाढा तुमच्या तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवावा लागतो. या सगळ्या संख्या ह्या 11 पटीतल्या आहेत. दशक आणि एकक स्थानी समान अंक येण्यासाठी एक एक ची पट वाढत गेलेली आहे आणि त्या पद्धतीनं मग त्या संख्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. मग ह्या अशा एकूण संख्या किती आहेत की ज्या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानचा अंक या ठिकाणी समान आहे, अशा एकूण संख्या आहेत 9. 1 ते 100 या संख्यांमध्ये दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या एकूण 9 संख्या आहेत. आणि या सर्व संख्या ज्या येतात पहा, या सर्व 11 पटीतल्या संख्या आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. पुढे आता 1 ते 100 विचार केला तर पुढची बाब आहे पहा, 12 पटीतल्या संख्या जर आपल्याला विचारल्या तर 12 पटीतील 8 संख्या या ठिकाणी येतात पहा. म्हणजे 12 पासून तुम्ही पुढे जर गेले तर 12 8 96 आणि मग 12 9 106, कारण 9 पर्यंत गेले तर पुढे ती कमी होते. मग 12 पासूनच्या संख्या आपण जर बघत गेलं तर त्या 8 संख्या येतात पहा, 12 पटीतल्या संख्या 8. आणि 13 पटीतल्या संख्या जर तुम्ही बघितल्या तर 13 7 91 आणि 13 8 104, म्हणजे 100 पुढे जाते. त्यामुळं या ठिकाणी 12 पटीतल्या संख्या 8 आणि 13 पटीतील संख्या 7 आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आणि मग जसं विचारतील त्या पद्धतीनं आपल्याला जर असेल तर तो थोडासा त्या ठिकाणी कॅल्क्युलेशनचा मुद्दा किंवा त्या पद्धतीने निरीक्षणाचा मुद्दा आपण लक्षात घ्यायचा. आणि तो प्रश्न कसा विचारलेला असेल त्या पद्धतीने आपण सोडवायचा. पुढचा मुद्दा आहे पण आपल्याला या 1 ते 100 मध्ये आता आपल्याला जर आपण पाहिलं सम आणि विषम संख्यांचं पहा 1 ते 100 मध्ये, तर 1 ते 100 मध्ये सम संख्या आणि विषम संख्या या समसमान आहेत पहा. म्हणजे जेवढ्या सम संख्या आहेत तेवढ्या विषम संख्या, 50 सम संख्या आहेत आणि 50 विषम संख्या आहेत. आता तुम्हाला सम आणि विषम माहिती आहे सर्वांना, ज्या संख्यांच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्या संख्या सम संख्या असतात. म्हणजे थोडक्यात ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्या म्हणजे सम संख्या, की ज्याची समान वाटणी करता येते त्या सम संख्या असतात. आणि विषम संख्यांमध्ये की ज्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही, ज्यांची समान वाटणी आपल्याला करता येत नाही अशा संख्या, मग अशा संख्यांमध्ये ज्यांच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक असतात त्या संख्या असतात विषम संख्या. अशा संख्या दोन्ही 1 ते 100 मध्ये 50 50 आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं. यामध्ये थोडासा आणखी तुम्हाला प्रश्न कसा येतो, या 1 ते 100 पर्यंतच्या संख्या झाल्या, 10 ते 99 या 2 अंकी संख्यांमध्ये जर तुम्हाला
विचारलं तर 10 ते 99 या दोन अंकी संख्यांमध्ये 45 समसंख्या येतात पा आणि 45 विषम संख्या येतात. हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं, कारण एक अंकांमध्ये येणाऱ्या संख्यांमधल्या जे काही समसंख्यांमध्ये 5-5 संख्या या ठिकाणी त्या कमी होतात. तुम्ही म्हणताल 1 ते 9 पर्यंतचे तर 9 अंक झाले, 100 ही जी संख्या आहे पा तो एक अंक, म्हणजे अशा 10 पैकी सम 5 संख्या बाजूला जातात आणि सम विषम 5 संख्या कमी होतात वरच्या वाक्यात. म्हणजे 8 क्रमांकाचा आणि 9 क्रमांकाच्या वाक्याची तुलना आपण लक्षात ठेवायची, काय काय कमी झालं असेल इथं, कोणकोणत्या संख्या कमी झाल्यात बरं, हे आपण थोडंसं निरीक्षण करायचं असतं. आणि जो निरीक्षण करतो स्वतःच्या मनाला काही प्रश्न विचारतो किंवा शंका आपण ज्याला म्हणतो, त्या विद्यार्थ्याला ऐनवेळी गोंधळ होत नाही किंवा त्याची त्याबाबतचा जो पुढे निर्माण होणारे जे काही अनेक शंका कुशंका प्रश्न असतात परीक्षेच्या वेळी ते दूर होतात. म्हणून हे दोन वाक्य तर सांगितलेत, समविषमावर आधारित आहे ते दोन वाक्य. मग इथं फरक काय, काय फरक सांगितला, कसा सांगितला, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आणि बघायचं. तर मग त्या दोन मध्ये तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे 1 ते 9 पर्यंतच्या 9 मधल्या समसंख्या कोणकोणत्या त्या कमी होतात, नंतर 100 ही एक समसंख्या, म्हणजे अशा 10 समसंख्या 10 संख्यांपैकी 5 समसंख्या आणि 5 विषम संख्या त्यातून कमी झाल्या. त्यामुळं 10 ते 99 यामध्ये 45 सम आणि 45 विषम संख्या आहेत, हे आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. आता आपण ही जी माहिती बघितली आतापर्यंतची, या माहितीवर आधारित काही प्रश्न काही स्वाध्याय आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. समजा आता मगाशी तुम्हाला मी एक सांगत होतो पा, 13 पटीतल्या संख्या आपण या ठिकाणी 7व्या क्रमांकाच्या मुद्द्यांचा आपण तपशील आपण या ठिकाणी बघत होतो. तर त्या तपशिलाचा विचार केला तर मी तुम्हाला मगाशी सांगत असताना सांगितलं की यावर आधारित पुढचे जे काही असे प्रश्न येतील, 14 पटीतल्या संख्या, 15 पटीतल्या संख्या, अशा प्रकारचे काही प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला येऊ शकतात. समजा आपल्याला 14 पटीत येणाऱ्या एकूण संख्या या ठिकाणी जर विचारल्या तर मग तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागेल, 14चा पाढा तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात घ्यावा लागेल. 14चा पाढा जर घेतला तर जास्तीत जास्त किती होतो पा, 14 ते 98 म्हणजे तुमच्या लक्षात येणार. आणि 14च्या पुढे गेलं की मग त्या 100च्या पुढच्या जातात, 8व्या पटीतली संख्या, म्हणजे 14 पटीतली पुढची संख्या 112 आहे, 14 8, त्यामुळे 7 पर्यंत आपल्याला विचार करावा लागतो. आणि मग किती आल्या 14च्या पटीतल्या एकूण संख्या, तर त्या 7 आलेल्या आहेत, अशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात घ्यायचंय. म्हणजे जो प्रश्न असेल त्या पद्धतीनं ते आपण या ठिकाणी बघू शकतो. आता जसजसा पुढे अंक वाढत जाणार आहे तसतशी हे संख्या, म्हणजे त्याच्या पट्टीतल्या संख्या ज्या आहेत त्याची संख्या कमी होत जाणार आहे. कारण आता तुम्ही जर 15 बघितलं पा, तर 15 पटीतल्या संख्या बघताना तुम्हाला काय करावं लागेल, 15चा पाढा म्हणावा लागेल. आणि 15च्या पाढ्यामध्ये जिथं संख्या 100च्या पुढे जाते तिथं तुम्हाला ती संख्या तुमची कमी होणार आहे. मग 15च्या दृष्टीने जर 15 × 15, 15 × 2 = 30, 15 × 3 = 45, 15 × 4 = 60, 15 × 5 = 75, 15 × 7 = 90 आणि 15 × 7 = 105. म्हणजे तुमची इथं लक्षात येते की 7वी जी संख्या आहे पा ही 100च्या पुढच्या आली ती त्यात येत नाही, म्हणजे 15च्या पटीतल्या संख्या मात्र 6 आहे. अशा पद्धतीनं या प्रश्नाच्या बाबतीत आपण विचार करायचा आणि या पद्धतीनं ते प्रश्न आपण सोडवायचे असतात. तर या ठिकाणी आपल्याला दिलेल्या याच्यामध्ये आपण आता काही स्वाध्याय किंवा काही प्रश्न या पद्धतीने आपण आता या ठिकाणी बघूया. मग तुमच्या लक्षात येईल, हा हे पा आत्ता सांगितलेला हा जो प्रश्न आहे की 1 ते 100 पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यातील 14च्या पटीत येणाऱ्या एकूण संख्या किती आहे. तर आता आपण बघितलं 14 × 7 = 98, 7 संख्या येतात. पुढचा जो अंक आहे तो 112 हा अंक 100 पेक्षा मोठा आहे, त्यामुळे तो त्यामध्ये आपल्याला धरावा लागत नाही, तर त्या संख्या 7 वेळा येतात, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचं. आता पुढे आहे पा आपल्याला या ठिकाणी आता विद्यार्थी मित्रांनी थोडासा प्रयत्न करायचा या पद्धतीनं 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी 0 हा अंक असतो.
प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक असतो. तर मग लगे आपल्या डोळ्यासमोर 11 ते 100 पर्यंतच्या संख्या आपल्या डोळ्यासमोर आल्या पाहिजेत पा, आणि त्या पद्धतीने आपण विचार करायचा आहे आणि तो प्रश्न आपण सोडवण्याचा प्रयत्न करायचा. 11 ते 100 मध्ये त्या संख्यांच्या दशक स्थानी कोणता अंक येईल? दशक स्थानी शून्य हा अंक असेल तर अशा किती संख्या आहेत या पद्धतीने आपण बघायचं पा. तर मग या ठिकाणी तुम्हाला दशक स्थानी शून्य असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायच्या. दशक स्थानी शून्य असताना पाहता प्रश्न कसा विचारला हे लक्षात घ्या. 10 ते 100 असं जर विचारलं असतं तर आपल्याला 10 दशक स्थानच्या शून्याचा विचार करावा लागला असता. तर या ठिकाणी आपल्याला त्यामुळं तो एक अंक या ठिकाणी गेलेला आहे बा. मग 11 ते 100 मग तो एक अंक गेला, एकूण किती आहेत? अकरा ते शंभर पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी शून्य हा अंक असतो? विद्यार्थी मित्रांनी यावर विचार करायचा आहे, या पद्धतीने सोडवायचं. आपण चॅट बॉक्स नंतर या ठिकाणी ओपन करूया. हा आपण या ठिकाणी विचार केलेला असेल तर त्या पद्धतीनं तुमच्या लक्षात येईल. आपल्याला बोर्ड नाही करताय जरा. बोर्ड करून बघ ना. टाइप नहीं खड़ो इन्हें मार्क करने करते हे बघा 11 ते 100 पर्यंतच्या किती संख्यांच्या दशक स्थानी आपल्याला शून्य आहे या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी पाहायचंय पा. यामध्ये तुमच्या लक्षात येईल दशक स्थानी शून्य असणाऱ्या कोणकोणत्या संख्या आल्या पुढे आता? 20 30 40 50 60 70 80 90 आणि 100 एवढ्या संख्या आपल्याकडे आहेत पा. म्हणजे मग सांगितल्याप्रमाणे आपल्या ह्या दशक स्थानी शून्य असणाऱ्या संख्येतला 10 ही संख्या वगळून आपल्याला या ठिकाणी बाकीच्या संख्यांचा पर्याय आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावा लागतो. दुसरा प्रश्न घे. पॅराग्राफ एक कर ना. हा पर्याय क्रमांक दुसरा प्रश्न वाचा आता विद्यार्थी मित्रांनो आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करा.
31 ते 50 पर्यंतच्या किती संख्या या सम संख्या आहेत. या ठिकाणी आपल्याला आता दोन प्रकारे तुम्हाला विचार करता येईल. पहा, 50 पर्यंतच्या एकूण सम संख्या विचारात घेऊन 31 ते 50 पर्यंतच्या सम संख्या किती आहेत या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी विचार करावा लागेल. त्या पद्धतीने विचार करून तो प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवतील. गणिताला गेला त्यांना. आपण सोडवलेलं असेल या ठिकाणी बघा, तुमच्या लक्षात येईल 31 ते 50 पर्यंतच्या समसंख्या या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर 32 34 36 38 40 या पद्धतीने तुम्हाला 50 पर्यंत त्या संख्या पाहायच्यात. पहा, आणि त्यामध्ये तुम्हाला तुम्ही प्रश्नांचा विचार केला तर मग तुमचं उत्तर आलेलं असेल पहा या ठिकाणी 10, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न वाचा. चाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या संख्या लिहिल्या असता त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी एक हा अंक असेल. आपल्या डोळ्यासमोर तो तक्ता आला पाहिजे. एकक स्थानी एक अंक असणाऱ्या संख्या किती आहेत समजा आपल्याकडं, त्या पद्धतीने आपण विचार करायचा. त्यातून आपल्याला 40 पासून पुढचा प्रश्न विचारलेला आहे. पहा, 40 पासूनच्या पुढचे संख्या विचारलेल्या असल्या कारणाने 40 च्या अगोदरचा जो एक अंक आहे समजा तो कोणकोणत्या संख्यांमध्ये तो किती आला आपल्याला तो त्या ठिकाणी एकूण मधून कमी करावा लागेल. त्या पद्धतीने तो विचार करावा लागेल. प्रथमतः आता टोटल 1 ते 100 किंवा 2 अंकी संख्यांमध्ये एकक स्थानी एक हा अंक किती वेळा येतो त्या पद्धतीने पहा. एकक स्थानी आपण मग असे बघितलं 1 ते 9 हे कोणताही अंक जर असेल तर त्या संख्या किती वेळा येतात कशा पद्धतीने येतात त्याचा विचार या ठिकाणी करा. चाळीस ते ब्याण्णव पर्यंतच्या संख्या लिहिल्या असतात. कारण आज थोडासा आपलं इथं काय होता हार्ड बोर्डचा प्रॉब्लेम असल्यामुळं स्पष्टीकरणाला थोडीशी अडचण निर्माण होते. पंडित सर, हॅलो. तर 40 ते 92 पर्यंतच्या संख्यांमध्ये त्या पद्धतीने आपला तक्ता बघा. त्यापैकी किती संख्यांच्या एकक स्थानी एक हा अंक असेल या पद्धतीनं विचार करायचा आहे. आणि त्या पद्धतीने आपण लिहायचंय बा. 40 पासून पुढच्या संख्या आपल्याला विचारल्यात म्हणजे 41 51 61 71 81 91 अशा पद्धतीच्या ज्या संख्या येतात पहा त्या संख्या म्हणजे किती होतात त्या संख्या 6 संख्या होतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. पहा प्रश्न तिसरा. पुढचा प्रश्न वाचायचा आहे सर्व विद्यार्थी मित्रांनी. आता
हे पाहता एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे, त्या संख्येमध्ये चॅट बॉक्स ओपन करायचा का? हा चॅट बॉक्स ओपन करायचा होता आणि दुसरं का? हा करा, ओपन करा म्हणजे विद्यार्थी मित्रांना काय होईल त्यांचं काय येतं हे माझ्या लक्षात येईल मग. ओके ओके. हा आणि दुसरा अकाउंट आहे माझं ते एका दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 आहे, त्या चॅट बॉक्स ओपन केलेला आहे, उत्तर मेसेज वर पाठवले मुलांनी तरी चालते. ओके. त्या दुसऱ्या अकाउंटची परमिशन द्या माझ्या. हा दोन्हीला पण दिलेली आहे. दिली. ओके ओके. म्हणजे मला ते त्याच्यावर नाही करत नाही भेटत ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहा, एका दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 14 आहे, त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदललेली असतात, ती संख्या कोणती? पहा आता अंकांची बेरीज 14 येणार आहे, जे काही संख्या आहेत त्या कोणकोणत्या आहेत पहा. दोन अंकी संख्येच्या अंकाची बेरीज 14 येणारी संख्या तुमच्या लक्षात येईल पहा, ती संख्या 68 एक आणि एक 86 आहे पहा. 8 आणि 6 14 अशा दोन संख्या आहेत त्या. आता त्यांनी आपल्याला काय सांगितलं पहा, या अंकांची बेरीज 14 त्या संख्येमध्ये 18 मिळवले म्हणजे 86 किंवा 68 पहा दोन्हींपैकी 18 मिळवले असता मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकाची स्थाने बदललेली असतात. मग तसं असेल तर ती संख्या कोणती? विचार करायचा विद्यार्थी मित्रांनी, त्या पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा. चॅट बॉक्स आपण आता ओपन केलेला आहे, म्हणजे तुम्ही या पद्धतीनं जे समजून आपण स्पष्टीकरण घेतले त्या आधारे तुम्हाला कितपत समजलं या पद्धतीने करता येईल आणि मग याच्यावर आपल्याला पुढे सराव करता येईल. जे प्रश्न या ठिकाणी विचारलेले असतील त्या पद्धतीनं आपण सराव करायचा आहे. काय येत आहे पण काय लेक्चर बॉक्स हे पहा. आता विद्यार्थी मित्रांचे चॅट बॉक्स जर आपण बघितले पहा तर या ठिकाणी जो गोंधळ आपल्यामध्ये निर्माण होणार असतो असे काही प्रश्न आपल्याला मुद्दाम विचारतात पहा. बऱ्याच विद्यार्थ्यांचं उत्तर या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थी मित्रांचं उत्तर आपल्या तुमच्या लक्षात येईल. तुमचं या ठिकाणी बेरीज 14 येणारे अंक जर तुम्ही पाहिले तर अशा अशा संख्या कोणकोणत्या आहेत पहा. अगदी सुरुवातीपासून तुम्ही बघा बऱ्याच विद्यार्थी मित्र म्हणजे आता तुम्ही त्याच्यावर विचार केलाय त्या पद्धतीने तुम्ही उत्तर देता इथपर्यंत बरोबर आहे. 59 ही एक संख्या सुद्धा अशी आहे, 95 ही संख्या सुद्धा अशी आहे की ज्यांच्या अंकांची बेरीज 14 येते.
पण याच्यामध्ये जर तुम्ही 95 जर 14 मिळवले तर तुमच्या लक्षात येईल हे संख्या 100 पुढे जाते, तिथं अंक बदलून 2 संख्या मिळणं शक्य नाही, त्यामुळे 95 हा पर्याय तुमचा बाद होतोय। पहा पुढचा राहिला पर्याय 59, बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी 59 पर्याय समजा या ठिकाणी टाकलेला आहे, ठीक आहे। आपण 59 हा पर्याय विचारात जर आपण घेतला आणि 59 मध्ये जर आपण समजा 18 मिळवले, कारण काय असतं फक्त या ठिकाणी आपल्याला एकच विचार करून उपयोग नसतो, इथं प्रश्नामध्ये काय काय विचारलं त्याच्या दोन्ही अटींचा किंवा काय दोन अट असतील तीन असतील त्या सर्व नियम त्या संख्येला किंवा दिलेल्या विशिष्ट याला लागू असले पाहिजे। मग दोन नियम काय सांगितली तर त्या दोन अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 14 पाहिजे। पहिला हा नियम पर्यायामध्ये दिलेल्या चारही संख्यांना लागू पडतो इथपर्यंत बरोबर आहे, त्यामुळे तुम्ही काही 59 म्हटलंय आपण थोडा वेळ त्याचा विचार केला अंकांची बेरीज 14 इथपर्यंत ठीक आहे, पण पुढे काय म्हटलं आपल्याला त्यांनी त्या संख्येमध्ये 18 मिळवले असता। आता ज्या ज्या विद्यार्थी मित्रांनी 59 हा पर्याय दिलेला आहे पहा त्या विद्यार्थी मित्रांसाठी मी मुद्दा म्हणून सांगतोय 59 मध्ये 18 मिळवल्यानंतर किती होतील पहा 77 होतील, आले लक्षात। आता 77 जर तुम्हाला उत्तर मिळत असेल तर 77 मध्ये ह्या अंकांची आदला बदल झाली का, म्हणजे 59 अंकांची आदला बदल केल्यानंतर आपल्याला संख्या कोणती मिळायला पाहिजे होती, म्हणजे 9 हा अंक आता इथे एकक स्थानी तो दशक स्थानी यायला पाहिजे, 5 हा अंक दशक स्थानी तो एकक स्थानी यायला पाहिजे, म्हणजे आपल्याला 95 संख्या मिळायला पाहिजे होती, परंतु 59 मध्ये आपण 18 मिळवल्यानंतर आपल्याला येणारी संख्या ही अंकांची आदला बदल होऊन येणारी संख्या मिळत नाही, म्हणून आपला 59 हा पर्याय बरोबर नाही। ज्या विद्यार्थी मित्रांनी 59 हा पर्याय दिलेला आहे तो पर्याय या ठिकाणी चुकीचा आहे मित्रांनो। तर पर्याय कोणता बरोबर आहे मग, आता 2 अंक आले पाहिजे आपल्याला, राहिले 95 आणि 59 गेले, राहिले 86 आणि 68, तर यामध्ये आपल्याला काय विचारलंय या दोन्हींच्या अंकांची बेरीज 14 आहे ते बरोबर आहे। पुन्हा प्रश्न असा येतो 86 मध्ये जर तुम्ही 18 मिळवले तर 86 मध्ये 18 मिळवल्यावर तुमची लगेच लक्षात येतं की येणारी जी संख्या आहे ती 2 अंकाच्या पुढची येते, म्हणजे ती संख्या 104 होती, ती 3 अंकी संख्या आहे, अंकांच्या आतला बदल होण्याचा प्रश्नच येत नाही, म्हणजे लगेच आपल्याला पटकन डोळ्यासमोर काय आलं पाहिजे आपल्या आता, म्हणजे 86 95 लगेच 68 आणि 59 आपण विचार केला तर आपल्याला लगेच 68 डोळ्यासमोर येतात, आणि मग पटकन आपण आपल्या पर्यायाची किंवा उत्तराची खात्री करण्यासाठी काय करायची, या ठिकाणी 68 मध्ये तुम्ही या ठिकाणी 18 जर मिळवले तर तुम्हाला 86 ही संख्या मिळते पहा, आणि मग 86 संख्या मिळाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की या ठिकाणी अंकांची आदला बदल होते, म्हणजे 68 अंकांची आदला बदल जर केली तर 8 अंक दशकस्थानी आला, 6 अंक एकक स्थानी आलेला आहे पहा, म्हणजे आपल्याला ती संख्या मिळते। आणखी एक प्रश्न गोंधळ पुढं मुलं विद्यार्थी मित्रांचा काहींचा असं झालेला पहा, काही 86 हा पण पर्याय दिलेला आहे या ठिकाणी, तर त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे काय आहे पहा, मिळणाऱ्या संख्येमध्ये त्या अंकांची स्थाने बदललेली असतात ती संख्या कोणती, म्हणजे मिळणाऱ्या संख्येमध्ये अंक बदलतात, आपल्याला मिळणारी संख्या नाही विचारली तर ज्या संख्येमध्ये आपण ही मिळवलेला आहे 18 मिळवलेत अशी संख्या कोणती, तर ती संख्या आहे पहा या ठिकाणी। आता सगळ्या गोष्टींचा विचार केला असता 68 दोन पर्यायांमुळे आपल्याला दोन कारणांमुळे 86 आपले कॅन्सल झाले, कोणत्या दोन कारणांमुळे, एक तर आपण 86 मध्ये जर 18 मिळवले तर येणारी संख्या ही 3 अंकी येते, 104 येते, येणाऱ्या संख्येमध्ये अंकांच्या आदला बदल कुठेही आपल्या लक्षात येत नाही त्यामुळे तो पर्याय येत नाही, राहता राहिला मग 68 हा पर्याय, तर हा पर्याय आपण या पद्धतीने या ठिकाणी बघू शकतो, आणि या ठिकाणी आपला जो पर्याय आहे पहा मग तो पर्याय आहे पर्याय क्रमांक 3। आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल एवढा विचार एवढा वेळ किंवा एवढ्या बाजूंनी आपल्याला विचार करायचा का, तर आपण सध्या गोंधळ कुठं होऊ शकतो, आपल्या चुका कुठं होऊ शकतात या पद्धतीनं याचं स्पष्टीकरण करतो, म्हणून आपल्याला तो वेळ असतो। सर्वांनी आपल्याला हे तर शिकायचंय की हा गोंधळ हा आपला दूर झाला पाहिजे, मुद्दाम ज्या विद्यार्थ्यांचा गोंधळ झालेला आहे ज्यांनी चुकीचा पर्याय आपल्याला आपल्या समोर टाकलेला आहे त्या विद्यार्थ्यांचं काय चुकलंय हे आपण या ठिकाणी
समजून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ह्या चुका आपल्याला टाळायच्या असतात. कदाचित यामध्ये पहा, पहिले जे दोन पर्याय तुम्हाला दिलेले होते त्या दोन पर्यायांमध्ये आपण 18 ही संख्या जर मिळवली, म्हणजे मिळवणारी संख्या जी दिलेली आहे ती मिळवल्यानंतर पुढच्या संख्या 3 अंकी येतात, म्हणून लगेच लक्ष देत की अंकांची आदला बदल या ठिकाणी होत नाही. कदाचित हे जर थोडस कमी अंक मिळवला किंवा थोडीशी कमी संख्या दिली, लहान थोडक्यात कमी म्हणजे लहान दिली आणि 2 अंकीच उत्तर पुढे जर मिळत असेल तर आणखी आपल्याला गोंधळात टाकणारे पर्याय या ठिकाणी असतात. त्यामुळं थोडासा तो विचार करायचा. उत्तर त्यासाठीच आपण उत्तराचा पर्याय रंगवण्याची घाई करायची नाही. या पद्धतीनं सर्वांनी तो विचार करायचा, म्हणजे यावर आधारित पुढे जे आहेत पहा. आता तुम्हाला लगेच सगळे प्रश्न सोडवणं आपल्याला यात शक्य नाही. तुम्हाला पुढे काही एक प्रश्न आहेत ते काही प्रश्न तुम्ही आता पटपट लिहून घ्या, लगेच उत्तर सांगू नका. ज्यांच्याकडे पुस्तकं नसतील कदाचित किंवा वेगवेगळ्या प्रकाशांची पुस्तकं असतील तर हे वेगळे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सरावासाठी उपयोगात येऊ शकतात. या पद्धतीनं तुम्ही बघा आणि केवळ एकाच पुस्तकाचा वापर न करता अनेक पुस्तकं बघा, म्हणजे अनेक प्रश्न सोडवा. पुस्तकापेक्षा अनेक प्रश्न सोडवा हे महत्वाचं आहे. हे पुढचे 3 प्रश्न तुम्ही लिहा, त्या पद्धतीने त्याचा उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या वर्ग शिक्षकांची पालकांची त्या दृष्टीनं मदत या ठिकाणी घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आजचा गणिताचा घटक आपण या ठिकाणी घेतो आहोत. हा घटक घेत असताना प्रथम स्पष्टीकरणाला आपल्याला बोर्डची गरज या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु आजचा जो घटक माझ्याकडे आलेला आहे तो थोड्याशा काही कारण ऐनवेळी आलेला आहे आणि त्या पद्धतीने आपण आजच्या उपलब्ध साधन सामग्रींचा विचार करून या ठिकाणी दिलेला आहे. हार्डबोर्डचा थोडासा इथं प्रॉब्लेम निर्माण झाला, स्पष्टीकरणात त्या काही अडचणी निर्माण झाल्या, परंतु अगदी संथपणे आपल्याला ज्या पद्धतीनं समजून सांगता तो प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. कारण ह्या संख्या हे जे काही घटक आहे हे आपल्या डोळ्यासमोरचे आहेत, अगदी तोंडी उत्तर आपण या ठिकाणी काढू शकतो असं आहे आणि आपल्याला ते पटपट काढताही आले पाहिजे. हा सराव आपल्याला या ठिकाणी आवश्यक आहे, तो सराव आपण या पद्धतीने करायचा आहे. पुढचे प्रश्न या ठिकाणी आपण लिहून घेऊ शकता. एकक व दशक स्थानचे अंक समान असलेले एकूण किती 2 अंकी संख्या आहे? सरळ सरळ प्रश्न आहे, तथ्यानुसार विचार करता तुम्ही ते बघू शकता. आपण मगाशी त्या ठिकाणी बघितलेलं पण आहे पाहिजे, एकक व दशक स्थानचे अंक समान असलेल्या संख्या म्हणजे काय करायचं होतं, 11 पटीतल्या संख्या पहा, एकक व दशक स्थानी समान अंक असणाऱ्या अशा एकूण आपल्याकडं 9 संख्या आहे. तुमच्या लगेच लक्षात येईल, काही सरळ सरळ प्रश्न आहे, त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा विचार करू शकता. म्हणजे पर्याय क्रमांक 2. झालं का रे? पुढचे प्रश्न लिहून घ्या. 1 ते 100 या संख्यांमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे? कोणता अंक किती वेळा आला, जास्तीत जास्त किती वेळा येतो, याचा आपण एक तक्ता बघितलेला आहे. पहा, 1 ते 9 पर्यंतचे सगळे अंक हे विचारात घेतले तर तुम्ही प्रश्न कसा विचारला, 1 ते 100 मध्ये विचारलाय. प्रश्न वाचताना 2 मुद्दे समोर लक्षात घ्यायचे आपल्या काय. 1 ते 100 विचारलंय की 10 ते 99 विचारलंय, म्हणजे 2 अंकी संख्यांवर आधारित विचारला की टोटल ही 100 ही 3 अंकी संख्या गृहित धरून विचारला. एक प्रत्येक वेळी लक्षात घ्या, 1 ते 100 विचारलेले आहे त्यामुळे तुमच्या लगेच लक्षात येईल 1 ते 100 मध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो, तो 20 वेळा येतो. पहा, म्हणजे 2 ते 9 अंक 20 वेळा त्या ठिकाणी आलेला आहे. इथं तुम्हाला आता प्रश्न आणखी काय विचारला तुम्हाला, यामध्ये 1 ते 100 या संख्येमध्ये 5 हा अंक जास्तीत जास्त किती वेळा येतो, 1 ते 100 दृष्टीने विचार करता तुमचा पर्याय क्रमांक असेल पहा 20, म्हणजे उत्तर असेल 20, पर्याय क्रमांक आहे 2. इथं प्रश्न आणखी तुम्हाला काय वेगळा येऊ शकतो, 10 ते 99 पर्यंत जर विचारला असतं, 10 ते 99 पर्यंत जर विचारला असतं तर या संख्यांमध्ये 5 अंक कितीला येतो, तर तुम्हाला तिथं काय करावं लागलं असतं, 1 अंकी मधला तेवढा 1 कमी करावा लागतो, म्हणजे 19 वेळा आलेलं असतं. ते 19 पण पर्याय या ठिकाणी मुद्दाम दिलेला असतो की विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊन त्यांनी घाई घाई लगेच ते लिहावं. म्हणून प्रश्न बघायचा काळजीपूर्वक, 1 ते 100 म्हटलंय की 10 ते 99 म्हटलंय, ठीक आहे.
पुढचा एक प्रश्न असा सरळ सरळ विचारला पहा, 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 9 हा अंक किती वेळा आलेला? पहिलं पाहिजे लगेच 10 ते 99 विचारलंय की 1 ते 100 विचारलं, मग तुमच्या लक्षात आलं 10 ते 99 म्हणजे एक अंकाचं लगेच कमी झालेलं 1 ते 9 पर्यंत, मग 9 हा अंक किती आहे पहा, 2 अंकी संख्यांमध्ये म्हणजे 10 ते 99 मध्ये 9 हा अंक 19 वेळा आलेला आहे, पर्याय क्रमांक या ठिकाणी 1 आहे। या पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी बघू शकता। प्रश्न कसा आहे, कोणता अंक किती वेळा आहे या पद्धतीने आपण बघायचे, 1 ते 100 आहे की 10 ते 99 आहे, हे सरळ सरळ गोंधळात टाकणार आपल्याला माहिती आहे वाटतं, आपण पाठ केलंय किंवा आपल्याला माहिती आहे, लगेच पटकन आपण मात्र घाई करतो, उलट आपण थोडस मधून विचारलं त्याला विचार करतो, 51 ते 99 विचारलं, 31 ते 99 विचारलं किंवा 41 ते 99 विचारलं किंवा कदाचित 41 ते 50 विचारलं, तर मग थोडा विचार करतो संख्या किती कोणत्या किती वेळा आला असेल, मात्र इथं सोपा असताना सुद्धा आपला गोंधळ निर्माण होत असतो, म्हणून प्रश्न वाचतानाच 1 ते 100 कि 10 ते 99 हे एकदा थोडस काळजीपूर्वक बघायचं, त्या पद्धतीने त्या तक्त्याचा अभ्यास करायचा, थोडस यामध्ये किती विचारलं तर फार अवघड असं काही नसतं, थोड्याशा या संख्या किती वेळा आल्यात अंक किती वेळा आला हे रिपिटेशन कुठं कुठं काय हे एकदा थोडस लक्षात घेतलं की सोपा घटक आहे, याचे मार्क्स तुम्हाला अगदी सहजतेने मिळू शकतात, त्या पद्धतीने आपण सर्वांनी विचार करायचा अभ्यास करायचा आणि सराव करायचा आहे। पवार सर, हा सर एक सूचना आहे सर्व मुलांसाठी, जे आपण मिशन आरंभ तास घेत आहोत त्या मिशन आरंभच्या तासाला जॉईन असलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उद्यासाठी एक सूचना आहे पा, उद्या आपला भाषा आणि गणित पहिला पेपर 8 ते 9:30 या वेळेमध्ये ऑनलाईन होणार आहे, त्यानंतर इंग्रजीचा पेपर 7 ते 8:30 रात्री होणार आहे, तोही ऑनलाईन होणार आहे, आपल्या एप्रिल महिन्यामध्ये आतापर्यंत जे घटक झाले त्या घटकावर आधारित आपली परीक्षा होणार आहे, आपण सर्व गुणवत्ता यादीमध्ये आलेले जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेले सर्व विद्यार्थी आहे आणि एप्रिल महिन्यामध्ये जे जे काही आपण घटक शिकवले त्या घटकावर आधारित पेपर असणार आहे, पेपर ऑनलाईन आहे 8 ते 9:30 आणि 7 ते 8:30, पेपर क्रमांक 1 सकाळी होईल भाषा आणि गणिताचा, पेपर क्रमांक 2 इंग्रजी आणि बुद्धिमत्ता हा 7 ते 8:30 या वेळेमध्ये होणार आहे। आता ऑनलाईन पेपर असल्यामुळे पेपरची लिंक पेपर सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला पाठवण्यात येईल, त्या लिंकवर क्लिक करून आपण सर्व पेपर सोडवायचा, आपले मार्क आपले आपल्याला आपण गुणवत्ता यादीमध्ये पुन्हा एकदा किती वेळा नंबरला येणार हे सर्व आपल्याला ऑनलाईनच सांगितलं जाईल, सूचना सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे। खर तर रेवणनाथ पवार सरांना ही अचानक जबाबदारी दिली आजची, परंतु अतिशय सुंदर पद्धतीनं डॉक्टर साहेबांनी हा क्लास घेतला आणि आज विद्यार्थ्यांना संख्याज्ञानावर आधारित 1 ते 100 अंकावर खूप प्रश्न असतात, परंतु हे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांनी समजावून दिलं, त्याबद्दल मी पवार सरांचे शिक्षण विभागाच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो। पवार सर धन्यवाद। सर आपण सर्वांनी ही जबाबदारी दिली आणि या पद्धतीने या घटकाचा अभ्यास करून विद्यार्थ्यांपर्यंत आपण गेलेलो आहोत, तर बोर्ड म्हणून अडचणी येतात विद्यार्थ्यांना थोडं समजून सांगताना, परंतु आहे या पद्धतीनं आहे व्यवस्थित कम्युनिकेशन आहे। पंडित सर, आमचे माननीय कराड साहेब, धिंदळे साहेब, दहिवळकर सर, सर्व टीम आणि जिल्ह्याची टीम, भापकर सर आणि माननीय कार्ले मॅडम आणि ज्यांच्या प्रेरणेने आपण हे सुरू केलंय बा अतिशय छान आहे। माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर साहेब, शिक्षणाधिकारी पाटील साहेब यांनी ही संधी आपल्याला सगळ्यांना दिलेली आहे, सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो, आपणही मला या निमित्ताने संधी दिली त्याबद्दल आपलेही हार्दिक हार्दिक धन्यवाद। ओके सर, पुन्हा शेकवार धन्यवाद सर, आणि सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा लक्षात ठेवायचंय उद्या आपला क्लास होणार नाही तर उद्या ऑनलाईन पेपर होणार आहे, ऑनलाइन पेपर पहिला पेपर 8 ते 9:30 आणि दुसरा पेपर 7 ते 8:30 या वेळेत होणार आहे, सर्व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची, धन्यवाद।